महाराष्ट्र बिल्डिंग एवं अन्य निर्माण विभाग मजदूर कल्याण मंडल द्वारा आयोजित मजदूर पंजीकरण एवं किचन किट वितरण शिविर में बड़ी मात्रा में भेद निर्माण होने से एक महिला की मृत्यु हो गई जिसके विषय में राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट की प्रवक्ता नूतन रेवरकर ने आक्रोश प्रतिक्रिया व्यक्त की है आक्रोशजनक प्रतिक्रिया देते हुए उन्होंने कहा कि हाल ही में आठ मार्च को पूरे भारत में अंतरराष्ट्रीय महिला दिवस मनाया गया और आज नागपुर शहर के सुरेश भट्ट सभागृह में एक बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना घटी है भारतीय जनता पार्टी नागपुर शहर द्वारा आठ मार्च से 11 मार्च तक सुरेश भट्ट ऑडिटोरियम नागपुर में निर्माण श्रमिकों और घरेलू श्रमिकों के लिए एक पंजीकरण और कीट वितरण शिविर का आयोजन किया गया जा इस बात का अंदेशा भाजपा कार्यकर्ताओं को पहले था की भीड़ होने वाली है ऐसा होते हुए भी, भी भारतीय जनता पार्टी द्वारा उचित प्रबंधन क्यों नहीं किया गया क्या वहाँ पुलिस नहीं थी और थी तो यह घटना क्यों घटी यह भारतीय जनता पार्टी का अभ्यश है ऐसा आरोपी नूतन रेवतकर ने क्या है खूब शोकान्तिका है कि महिला दिनाचा दिवसी भारतीय जनता पक्षा द्वारा आयोजित महा मेरा मध्य महिला चाह मृत्यु हो तो म्हणजे हे सरासर भारतीय जनता पक्षाचं अपयश आहे जेव्हा यांनी महाशिबीर तिथे आयोजित केला तर नियोजन यांनी काय केलं ह्यांना माहिती होतं की गर्दी खूप होणार आहे जेव्हा घरेलू कामगारांना किंवा बांधकाम कामगारांना घरेलू वस्तू म्हणा की कीट वाटप म्हणा किंवा त्यांची नोंदणी म्हणा जिथे त्यांना दर दर भटकावं लागतं ते एका ठिकाणी जर होणार आहे तर ऑब्विसली तिथे गर्दी जमणार होती हे भारतीय जनता पक्षाला कसं लक्षात आलं नाही आणि त्यांनी त्या पद्धतीने नियोजन का केलं नाही इतकी गर्दी उसळलेली असताना तिथे पोलीस हजर होते का जर तिथे पोलीस हजर होते तर एक मृत्यू कसा होतो अनेक महिला जखमी कशा होतात आणि हा प्रोग्रॅम ज्यांनी आयोजित केलेला आहे माननीय आमदार प्रवीणजी साहेब माझा आपणाला एक सवाल आहे की हे जे जीव गेलेले आहे याची जबाबदारी आपण घेणार का माझा सवाल आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मार्गदर्शनात हे शिबिर झालं असं पॉम्प्लेट सापण्यात आलेलं आहे याची जबाबदारी आपण घेणार का मृतक महिलेच्या पर परिवाराला आपण आर्थिक मदत देणार का व ज्या जखमी महिला आहे त्यांनासुद्धा आपण आर्थिक मदत देणार का आज सुद्धा मी बघितलेलं आहे तिथे इतकी जबरदस्त गर्दी आहे पण कुठेही बंदोबस्त नाही जाणाऱ्या महिलांसाठी वेगळा रस्ता येणाऱ्या महिलांसाठी वेगळा रस्ता असं काहीतरी यांनी नियोजन करायला पाहिजे होतं पण काही नाही निवडणूक समोर आली की यांना प्रत्येक कार्यक्रम महिलांना आता काल सिलेंडरचे शंभर रुपये कमी केले म्हणजे मतदारांना प्रलोभन देण्याचे काम हे भारतीय जनता पार्टी करते आणि याचं नुकसान भरपाई म्हटलं तर मतदारांना महत्त्वाचं म्हणजे गरीब मोलमजुरी करणाऱ्या लोकांना याचं भोगावं लागतं जे कालच्या प्रकरणावरून आपल्याला सिद्ध होत आहे माझा एकच प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाला की आजपर्यंत आपण कीट वाटप आणि नोंदणीचं कुठेही महाशिबिर का घेतलं नाही निवडणूक आल्यावरच आपल्याला शिबिर घेण्याचं का सुचलं म्हणजे तुम्ही जनतेच्या जीवावर उठलेले आहात काय जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही लक्षात असू द्या नागपूरची जनता तुम्हाला माफ करणार नाही आणि जे काही लोकांचे जीव जात आहे किंवा लोकांना जो त्रास होत आहे याचा हिशोब सुद्धा नागपूरची जनता भारतीय जनता पक्षाकडून घेणार आहे हे माझं मत आहे आणि जे आयोजक आहे ह्या कार्यक्रमाचे गृहमंत्री फडणवीस मी आपल्याला म्हणते आयोजकावर गुन्हा दाखल करा त्याच्यामध्ये आपण सुद्धा सहभागी आहात कारण कॉम्प्लेट मध्ये आपलं नाव आहे तुम्ही स्वतःवर गुन्हा दाखल करण्याचं तर कष्ट घेणार नाही हे मला माहिती आहे पण आमदार प्रवीण दटकेवर आपण गुन्हा दाखल करणार का हा माझा सवाल आहे आणि जर आपण खरंच न्यायप्रिय असाल जनतेला न्याय देणारे असाल तर आयोजकावर इतकंच नव्हे तर भट सभागृहाचे जे मुख्य संचालक असतील त्यांनीसुद्धा त्याची दक्षता घ्यायला पाहिजे होती की क्षमतेपेक्षा जर जास्त लोक तिथे येत आहेत तर त्याच्याकरिता काही ना काही त्यांनी उपाययोजना करायला पाहिजे होती जे नाही करण्यात आली जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालेलं आहे जाणीवपूर्वक जीव घेण्यात आलेला आहे तर आयोजकावर आणि भट सभागृहाच्या संचालकावर त्वरित गुन्हे दाखल करावे आणि मेलेल्या महिलेच्या कुटुंबाला तसेच जे जखमी आहे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी हेच माझे म्हणणे आहे धन्यवाद जनता की सेवा के उद्देश से एस रिपेरने जनाक्रोश की ले ली किसी ने इस शिविर को जोन अंतर्गत लेने की दरख्वास्त की तो वही किसी ने इस पूरे शिविर की सुरक्षा एवं व्यवस्था के विषय में प्रश्न चिन्ह उपस्थित किया गया इस समय आक्रोश इतना भड़क गया कि जनता ने बैनर फाड़े तड़पती धूप में यदि यह शिविर हो रहा है जहाँ भीड़ की तुलना में कोई व्यवस्था नहीं तो यकीन है सामान के बदले मौत नहीं लेंगे ऐसी आक्रोश प्रतिक्रिया मौजूद लोगो ने दी जिसके चलते सवाल यही उपस्थित होता है कि जब ऐसे आयोजन सियासी दलों द्वारा किए जाते हैं तो भीड़ का प्रबंधन क्यों नहीं किया जाता और अब तड़पती धूप के बीच ऐसे कार्यक्रमों में प्रबंधन करना आवश्यक क्या है कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ मनीष टेमरी की रिपोर्ट